राजमहालातला राजा असल्यासारखी मला फिलिंग वाटते, एकदम जबरदस्त. वन डे पिकनिकसाठी एकदम बेस्ट स्पॉट आहे हा, मुंबईपासून साधारण 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावरती. ओके, सो इकडून एंट्री आहे रॉयल पॅलेसच्या आतमध्ये जाण्याची. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर आता पुन्हा एकदा आपण फिरायला आलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे तुम्ही विकेंडसाठी येऊ शकता किंवा एक पिकनिक स्पॉट म्हणून तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, इवन तुम्ही जर कॉलेजचा ग्रुप असाल तर कॉलेज बंक करून पण एक दिवसाची वन डे पिकनिक करायला इकडे येऊ शकता. ही जी लोकेशन आहे ती ॲक्च्युली खोपोलीमध्ये आहे आणि पनवेल हायवेपासून जो आहे जो टुवर्ड्स लोणावळा जो तिकडून पण ही जवळ आहे आणि बदलापूर कर्जतवाल्यांना तर एकदम जवळ आहे. तर आता आपण आलेलो आहेत अँडी फिल्म वर्ल्ड मध्ये, अँडी फिल्म स्टुडिओ सुद्धा बोलतात त्याला. बाहेरून ही लोकेशन बघायला ना खूपच इंटरेस्टिंग आहे कारण बाहेर वेगवेगळ्या सेलिब्रिटीजचे फोटोज वगैरे लावलेले आहेत. तर इकडे हा सलमान दिसतोय मला, इकडे आमिर दिसतोय, तिथे शाहरुख दिसतोय, तिकडे अमिताभ बच्चन आहे आणि इकडे हा गेट आहे. तर ह्या गेटमधून आता आपण आतमध्ये जाऊया आणि ह्याची एंट्री तिकीट वगैरे काय आहे ते सगळं बघूयात. आणि मित्रांनो, आता गेटमधून आपण एंटर केलेलं आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता सुरुवातच होते छत्रपती शिवाजी महाराजांपासून. तर मग महाराजांचा सुंदर असा पुतळा सिंहासन आणि त्यासोबत इथे वरती असं बनवलेलं आहे, खूप सुंदर आहे. आणि त्याच्यासोबतच इकडे बघितलं तर इथे हा पुतळा लावलेला आहे आणि पूर्णच लाईनीमध्ये हे हत्ती आहेत आणि तिकडे सुद्धा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा एक आपल्याला स्मारक तिकडे पाहायला भेटत आहे. तर इकडे मित्रांनो हा तिकीट काउंटर आहे आणि इकडे 500 रुपये एंट्री फी भरायची आपल्याला. 500 एंट्री फी भरल्यानंतर आपल्याला एंट्री मिळणार आणि इकडे DSLR कॅमेरा नॉट अलाउड. शूटिंग रिलेटेड काही असो अगदी एक दिवसापासून एक वर्षापर्यंत सगळं शूट केलं जातं. त्यातलं रिसेंटली आपल्याकडे राहते साहो, सूर्यवंशी, पाणीपत, भीमा कोरेगाव, नागमती, हिरोपंती 2, गॉडफादर, सेल्फी, किसे का भाई किसे के जान, त्याच्यानंतर हरिहरा विरामल्लू, पवन कल्याण, बॉबी देवल यांचं बरोबर, बॅडाज रविकुमार, हिमेश रेशमिया सर, द वर्जिन ट्री संजय दत्त सर, मराठी सिनेमा रावरंबा ज्यामध्ये हर्षिता खानविलकर मॅम, कुशल पत्रिका आणि संतोष जुवेकर सर, ओके, आणि लास्ट चंद्रमुखी. बाकी स्वतः फिरायचं आहे. 50 एकर्सचा एरिया आहे फक्त. 50 एकर्स आहे. ओके, तुझं नाव काय? विशाल रोकडे. ओके, थँक्यू. मित्रांनो, आता इथून आपण एंटर करणार आहे. 50 एकरमध्ये ही पूर्ण जागा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण टूर करायची अँडी फिल्म स्टुडिओची. तर चला पाहूया अँडी फिल्म स्टुडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला लेफ्ट साईडला ही पूर्ण असं वॉल पेंटिंग केलेली दिसते ज्याच्यामध्ये बॉलिवूडची जी पहिली फिल्म होती राजा हरिश्चंद्र, तर त्याचीही पेंटिंग केलेली आहे. ही पूर्ण वॉल आहे ना ही पूर्ण लाईनमध्ये तिथपर्यंत, तर पूर्ण ओल्ड मूवीजचं जे पूर्ण कलेक्शन आहे तर त्याची पेंटिंग इकडे आपल्याला केलेली दिसते. तर जसं पुढे पुढे आलो ना तसे थोडे ओळखीचे पिक्चर बघायला भेटले, ते मैने प्यार किया, त्याच्यानंतर थोडे ओळखीचे चेहरे पण पाहायला भेटले, अनिल कपूर, सलमान खान, अमिताभ बच्चन आहे. तर सगळे मागे आधी 80s पिक्चर होते, इवन मुन्ना भाई MBBSचा पण तिकडे पोस्टर आहे. आता आपण वॉल ग्राफिटी पाहिली, त्याच्यानंतर आता इथून आपण पुढे जाणार आहोत. तर पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सगळं पॅलेस टाईप बनवलेलं आहे सगळं आणि असं वाटतं कुठेतरी वेगळीकडे झालो आहे की काय, आता कर्जतमध्ये नाही असं वाटतं मला, कर्जत खोपोलीमध्ये कुठेतरी दुसऱ्या देशात आल्यावर की फिलिंग आहे. आणि प्लस असं गोलमाल वगैरेचे जे सॉंग्स आहेत ना, काइंड ऑफ तशी लोकेशन आहे इकडे आणि इथे फोटोज वगैरे पण खूप सुपर्ब येणार, फुल कलरफुल माहोल आहे इकडे. हा असा एक मोठा असा गेट बनवलेला आहे आणि समोर पाहिलं तर इकडे नटराज मूर्ती आहे नटराजाची, ही बघा. तर आता इकडून आपण एंटर करूया आणि बघूया आतमध्ये आता अजून काय पाहायला भेटणार आहे. कधी मी ना आग्र्याला गेलो होतो आणि तिकडे लाल किल्ला, तर आता ज्या मी ठिकाणी आता उभा आहे ना मला लिटरली असं वाटतंय की मी पुन्हा तिकडे गेलो आहे करून. का बोलतो तुम्हाला, तर एवढ्यात दिसत असेल पूर्ण तसंच एकदम प्रॉपर स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि इवन इकडे तोफ वगैरे सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. जिथे बसलोय ना ती जागा आहे दिवाने खास आणि ह्या खास सीट वरती आता मी बसलेलो आहे. जर तुम्ही लाल किल्ल्यावर गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल की दिवाने आम मध्ये ना आम लोक भेटायला यायची, म्हणजे राजाला त्याचे प्रॉब्लेम सांगायला आम लोक जे असतात गावातले वगैरे ती लोक भेटायला यायची. आणि दिवाने खास ही अशी जागा होती जिथे वेगवेगळ्या राज्यातले जे राजा होते ते लोक दिवाने खास मध्ये अकबरला किंवा जो कोणी इकडचा राजा असायचा त्याला भेटायला यायचे. तर म्हणजे इथे बऱ्याच मूवीजचे शूट सुद्धा झालेत. अकबरच्या पण ज्या काही मूवीज आहेत ना आधीच्या, तर त्यापैकी बऱ्याच मूवीजचं इकडे शूट झालेलं आहे. गार्डन
वगैरे बनवलेले ना सेम असंच काहीसा आपल्याला पाहायला मिळतं सेम लाल किल्ल्यावरती आणि ते हुबेहूब इथे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो नुकता इकडे आपण पाहिला लाल किल्ला आणि त्याच्या बाजूला म्हणजे मागच्या साईडला लागूनच शीश महल आहे. तर मग ह्या शीश महलात आपण पाहायला जाऊया. तर मित्रांनो मी आहे ना आता शीश महलमध्ये उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मोठा झुंबर लावण्यात आलेला आहे आणि त्या झुंबराच्या प्रकाशामध्ये हे पूर्ण शीश महल चमकत आहे. तर इथे एक त्या काळातलं एक मस्त बेट ठेवण्यात आलेलं आहे आणि इकडे एक सिंहासन ठेवण्यात आलेलं आहे. शीश महल पाहून झाल्यानंतर आता बाहेर आलोय आणि इकडे मस्त असा लॉन एरिया आहे आणि त्यासोबतच माझ्या समोर जे आहे आता शनिवार वाड्याचं स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे आणि इकडे गणपती बाप्पाची मोठी भव्य मूर्ती आहे. हे बघा इथे जे मी मगाशी तुम्हाला सांगत होतो ना सप्तमंजिल आहे जे पानिपत मूवी मध्ये ह्याचा वापर करण्यात आला होता ह्या सेटचा. आणि त्यानंतर हा जो शनिवार वाडा इकडे बनवण्यात आलेला आहे ना तर हा सुद्धा सेट आपल्याला पानिपत मूवी मध्ये पाहायला भेटलेला होता. तर मित्रांनो आता आपण जाऊया शनिवार वाड्यामध्ये आणि पाहूया शनिवार वाडा कसा इकडे बनवण्यात आलेला आहे. ओ हो 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 वा. मी आता सध्या आहे शनिवार वाड्यामध्ये. पुण्याला जो शनिवार वाडा आहे तो आपण पाहिला असेल पण तिकडे जी मुख्य वास्तू होती ती जळवण्यात आलेली तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण पानिपतच्या मूवीचं जे शूटिंग होतं ते इकडे झालेलं आणि त्याचा अख्खा सेट इथे उभारण्यात आलेला आणि खरंच असं वाटतंय ना कुठे आलोय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एका क्षणात गेल्यासारखं वाटलं मला. आणि खरं तर शनिवार वाडा हा पेशव्यांच्या हातात होता आणि त्याच पद्धतीने इकडे पूर्ण सजवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने हा जो शनिवार वाडा आहे तो सजवण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच इकडे ज्या मंत्र्यांच्या खुर्च्या वगैरे असायच्या त्या चक्क इकडे आपल्याला पाहायला मिळतात जशाच्या तशा इकडे ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यासोबतच इकडचं मुख्य आकर्षण शनिवार वाड्यातला सिंहासन ते पहा तुम्ही इकडे पाहू शकता. हे आहे इकडे सिंहासन आणि खरंच एखाद्या राजमहालातला राजा असल्यासारखी मला फिलिंग वाटते एकदम जबरदस्त. मित्रांनो आता तिकडून आता आम्ही पुढे आलेलो आणि माझ्यासमोर आता फॅशन स्ट्रीट आहे. सुरुवातीला अशा काही गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत रिक्षा त्याच्यानंतर टॅक्सी आहे. पण हेच जर ह्यांनी जर इथे पुढे ठेवलं असतं ना तर लोकांना कदाचित इथे फोटोज वगैरे काढायला भेटले असते. ऑलमोस्ट म्हणजे बाकीच्या गोष्टी बऱ्याचपैकी बंद आहेत. त्याच्यानंतर ही फॅशन स्ट्रीटपेक्षा मला थोडं भूताच्या वाईब जास्त देते घोस्ट स्ट्रीटवाली फिलिंग येते. ती असा मोठा बोर्ड लिहिला आहे फॅशन स्ट्रीटचा. मित्रांनो मी आता आलेलो आहे रॉयल पॅलेस जवळ आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता भव्य असा रॉयल पॅलेस आणि खूप सुंदर बनवलं. इवन आता मी ते विचारलं तर जस्ट मला आता कळलं की इथे वेडिंग्स वगैरे सुद्धा बऱ्याच वेळेला होतात. गेल्या महिन्यातच एक वेडिंग झालेली जे ऑफिस आहे तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना डायरेक्ट आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही तुमच्याकडे जसा पैसा असेल तसा ओतायचा आहे फक्त त्यानुसार तुम्ही इकडे तुमचं वेडिंग मॅनेज करू शकता. डेस्टिनेशन वेडिंग करण्यापेक्षा लांब जाण्यापेक्षा कुठेतरी मुंबईच्या जवळ कर्जत खोपोलीमध्येच तुम्ही रॉयल वेडिंग तुम्ही इकडे तुमचं करू शकता. आणि त्यासोबतच फोटोज वगैरे तर तुम्हाला मी लोकेशन दाखवल्या बाप बाप लोकेशन आहेत एकदम भारी तुमचं शूट होणार अशा लोकेशन आहेत. पण आता आपण पाहून घेऊयात रॉयल पॅलेस. रॉयल पॅलेस मध्ये आतमध्ये जायला अलाउड आहे की जरा चेक करूया. इकडे तर लॉक दिसतंय. आतमध्ये आहे अलाउड. ओके सो इकडून एंट्री आहे रॉयल पॅलेसच्या आतमध्ये जाण्याची. आता सध्या आपण एंटर करतोय रॉयल पॅलेसमध्ये आणि हे बघा कितीतरी झुंबर इकडे लावण्यात आलेले आहेत आणि खूप छान प्रकारे सजवण्यात आलेलं आहे. आणि खरंच इकडे फोटोज आणि व्हिडिओज इतके भारी येतील ना. बाहेरून मला आधी असं वाटलेलं की रॉयल पॅलेस फक्त बाहेरून बघण्यापुरती सेट म्हणजे तेवढाच उभा केलेला आहे. पण नंतर आतमध्ये सुद्धा बनवलं हे बघून खूप छान वाटलं. हे तर आपण जस्ट पाहिलं. त्याच्यानंतर तिकडे सुद्धा एक दरवाजा आहे तिकडून आतमध्ये जाऊया आणि पाहूया तिकडे काय पाहायला मिळतंय. ओ वा 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 शिट. ह्यांनी इकडे ना काइंड ऑफ एक छोटासा पूल बनवला आहे. असं वाटतंय ना आत्ताच जाऊन कपडे काढून डायरेक्ट ह्याच्यामध्ये उड्या टाकू. किती भारी वाटतं आणि समोर ही लोकेशन बघा. वा
इकडे सुद्धा आता दरवाजा आहे, ओपन केलेला आहे, बघा काय बघायला भेटतंय. ओ नाईस, ही बघा कशी कमळाची खुर्ची बनवण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच हा ॲक्च्युली मला वाटते नील महल टाईप आहे, आणि लाईट इकडे थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा. तुम्ही स्वतः इकडे याल ना तर बोलाल काय लोकेशन आहे, आणि इकडे नक्कीच फोटोज वगैरे एक नंबर येतील. ते बघा ठेवलेले आहेत घोडे, आणि हे पुतळे नाही आहेत, हे खरोखरचे आहेत. त्या घोड्यांचं नाव पण आहे, आणि इकडे महाचेतक. वा जाऊ दे, जास्त जवळ जात नाही. तर मित्रांनो, आधी बघितलं तर इकडे आतमध्ये काहीच त्यांना खायला नव्हतं, हे बघा. तर मग आता आहे ना, नंतर कळलं की इकडे त्यांना भुसा ठेवलेला आहे, तर आता त्यांना भुसा थोडा टाकतो खायला. इकडे ॲक्च्युली मला पर्सनली रॉयल पॅलेस जो होता ना, तो पर्सनली खूप आवडला. आणि लाल किल्ला, तर अक्षरशः जेव्हा मी लाल किल्ल्यामध्ये गेलो ना, तर मला असं वाटलं आग्र्यावाली फिलिंग आली, जेव्हा मी आग्रामध्ये होतो. येऊ शकता इकडे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर मग लाईक ड्रॉप करायला विसरू नका, आणि शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ. तोपर्यंत मित्रांनो, राम राम, धन्यवाद, आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.